हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मस्त माझ्या मागे तुम्हाला ग्रीनरी दिसत असेल आणि मी झाडांसोबत मी पण आज ग्रीन ड्रेसच घातला आहे, थोडंसं छान ग्रीन फील येण्यासाठी. आणि भरपूर सारे मला कमेंट्स आलेल्या की ताई, तुझ्या गॅलरीमध्ये खूप छान ग्रीनरी दिसते, झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत दिसतात, तर काय त्याच्या मागचं कारण आहे? तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट जोपासण्यासाठी त्याच्याशी मैत्री करणं पण तेवढंच खूप जरुरी असतं. आजकाल मी खूप बघते की झाडांचं तेवढं इम्पॉर्टन्स लोकांना वाटत नाही आहे. तुम्ही मला सांगा, आजकाल काहीच आपल्याला फ्री मिळत नाही, पण निसर्ग ही एकच गोष्ट आहे की निसर्गातून सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री मिळतात. तर निसर्गाला आपण पण काहीतरी देणं लागतो. एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून निसर्गाला काय द्यायचं आहे? तर निसर्गाची काळजी घेणं हीच खूप मोठी, निसर्गाला आपण म्हणजे जे पण गोष्ट आहे देणगी म्हणा देऊ शकतो. तर तुम्ही झाडांची काळजी घ्या. विचार करा, आज आपलं पॉप्युलेशन एवढं आहे, जर एका माणसाने वर्षभरातून, मी म्हणते वर्षभरातून एक जरी झाड लावलं तरी किती झाडं होऊ शकतात. आज जे कोरोनाचं संकट आपल्यावरती आलं, त्याच्यामुळे तर आपण शिकलोच असणार की प्रत्येक गोष्टीमध्ये शेवटी आपल्याला निसर्गाकडूनच मदत घ्यावी लागली आहे आणि निसर्गाच्याच जवळ जायला लागलं आहे. जेव्हा पण आपल्याला कंटाळा येतो, बोर वाटतं, कुठेतरी जावंसं वाटतं, आउटिंगला जावंसं वाटतं, तर आपण कुठे जातो? महाबळेश्वर, माथेरान, म्हणजे जे पण नैसर्गिक ठिकाणं आहेत तिथे आपण जायचं चूज करतो, रिसॉर्टला जातो. तर मग तिथे गेल्यानंतर जर आपल्याला पीसफुल शांतता वाटते, तर ते जर तुम्ही तुमच्या घरात पण तसं झाडांना छान जोपासलं, तुमचा आजूबाजूचा परिसर छान ग्रीनरी ठेवलीत, तर नक्कीच तुम्हाला घरात कधीच बोर वाटणार नाही. आणि मला आणखीन गोष्ट सांगायची आहे की वास्तुशास्त्राच्या हिशोबाने सुद्धा झाडं आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जी पण ते पण एक जिवंतच आहे, जसं आपल्यामध्ये जिवंतपणा आहे तसं त्यांच्यामध्ये पण जिवंतपणा आहे. ते पण वाढतात, बोलतात, हो बोलतात झाडं. तुम्ही जर बोलले तर ते नक्कीच तुमच्याशी बोलतात, संवाद साधतात. म्हणजेच झाडांमध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ना, ती आपल्या घरामध्ये नेहमी राहते. आपल्या घरावर जी पण संकटं येणार असतील, जे पण काही गोष्टी असतील, त्या झाडं आपल्यावरती घेतात. आणि ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की झाडांच्या अशा कुठल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या तर तुम्ही अशा प्रकारे छान ग्रीनरी तुमच्या घरातसुद्धा मेंटेन ठेवू शकता. तर चला, तर सगळ्यात पहिले जी बेसिक गोष्ट असते झाडांना, ती म्हणजे पाणी. तर पाणी कसं द्यायचं? तर खूप साऱ्या मैत्रिणींना, म्हणजे तुम्ही रोज झाडं तुमच्या घरात, भरपूर जणांच्या घरात झाडं असतील सुद्धा भरपूर, पण कशी मेंटेन करायची, कसं पाणी घालायचं, तर ते मी तुम्हाला सांगते. तर पाणी तुम्ही जसं सीझन असेल त्या सीझनच्यानुसार तुम्ही पाणी घाला. आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर तुम्हाला दोन टाईम पाणी घालणं मस्ट आहे, पाणी घातलंच पाहिजे. आणि पाणी घालायच्या आधी कधीही मी एक गोष्ट तुम्हाला दाखवते, ती म्हणजे हे बघा, आपण नेहमी अशी माती चेक करायची पाणी घालताना. जर माती अशी ओली असेल तर तुम्ही पाणी कमी घाला, आणि माती पूर्ण जेव्हा सुकलेली असेल, ड्राय दिसत असेल तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही पाणी घाला. ही झाडांची गरज असते, झाडांच्या गरजेनुसार आपण त्यांना पाणी घालायचं असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण असतात, जे हे अशी इनडोर प्लांट्स आहेत, म्हणजे मनी प्लांट्स, स्पायडर प्लांट्स, हे जे असे इनडोर प्लांट्स आहेत, तर ह्यांना पाणी जरा कमी लागतं, ह्यांना जास्त पाण्याची गरज नसते. आणि बाकीचे जे आउटर प्लांट्स असतात, मोठे प्लांट्स असतात, फुलांची झाडं असतात, त्यांना पण थोडं पाणी लागतं. म्हणजे झाडांच्या ह्याच्यानुसार, त्यांच्या गरजेनुसार आपल्याला त्यांना पाणी घालायचं असतं. भरमसाठ पाणी फक्त ओतायचं नाही, आणि कधीही त्याचं जे फिल्ट्रेशन असतं, म्हणजे जे झाडांच्या खाली जे होल्स आपण करतो पाणी ड्रेनेज होण्यासाठी, ड्रेनेज सिस्टम जी असते झाडाची, ती परफेक्ट असली पाहिजे. पाणी वरून टाकल्यानंतर पाणी खालून येतं आहे की नाही हे पण आपण बघितलं पाहिजे. समजा पाणी खालून आलं नाही, ते कुंडीमध्येच ब्लॉक होत असेल, तर तुमचं झाड लवकरच मरणार, कारण त्याचे मुळं आतमध्ये सडून जातात. तर ह्या पाण्याच्या काही गोष्टी आहेत. प्लस सीझन वाईज मी तुम्हाला जसं सांगितलं की उन्हाळ्यात रोज पाणी घालणं गरजेचं आहे, पावसाळ्यात पाण्याची तेवढी गरज लागत नाही. थंडीमध्ये सुद्धा एक किंवा दोन तीन दिवसांच्या दरम्यान तुम्ही जर मातीचं प्रमाण चेक करून पाणी टाकलं, तर आपली झाडं एकदम मस्त व्यवस्थित राहतात. आणखीन एक पाण्याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं आहे की माझी झाडं जी तुम्हाला ग्रीन दिसतात पूर्ण टवटवीत, तर त्याचं कारण हे आहे की अशा प्रकारच्या स्प्रे बॉटल्स मिळतात. ही बॉटल मी डीमार्टमधून घेतलेली, ही बॉटल वेगळी आहे,
हे नॉझल वेगळं आहे, ह्याच्या मागे याच्या खाली वेगळी बॉटल होती पण ती फुटली मुलीकडून, तर पण मी हे नॉझल ठेवलं आहे कारण हे नॉझल खूप वेगळं आहे. बघा, जे आपलं नॉर्मल स्प्रे नॉझल असतं ना त्याच्यापेक्षा हे वेगळं नॉझल आहे जरा. आणि स्प्रे खूप असं म्हणजे व्यवस्थित स्प्रे होतो, तर अशा प्रकारे पुश करून आपल्याला हे असं स्प्रे करता येतं झाडांना पूर्ण. तर खूप फोर्सने मस्त पाणी स्प्रे होतं झाडांना. आणि हीच पद्धत खूप बेस्ट आहे पानांना हिरवंगार ठेवण्यासाठी. काय होतं, आपण झाडांमध्ये जे पाणी टाकतो ते पानांपर्यंत पोचायला थोडा वेळ जातो, आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही पाणी स्प्रे करता पानांवरती तर त्यांचं जे अन्न बनवण्याचं काम असतं झाडांचं पानांचं ते लवकर होतं. आणि झाड पानांवरती जी रोजची डस्ट जमा होते, धूळ जमा होते, ती पण त्याच्यामध्ये क्लीन होते. तर त्याच्यामुळे ही झाडं जी तुम्हाला हिरवीगार दिसतात ना, ते त्याच्यामुळे दिसतात. तुमची पण झाडं हिरवीगार आहेत पण त्यांना जरा आंघोळ घालायचा. त्याच्यासाठी आणखीन एक नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे माती. तर माती कशी घालायची झाडांना, जेव्हा पण आपण झाड पहिल्यांदा लावतो तर तेव्हा अर्धी माती आणि अर्ध खत. खत म्हणजे कुठलं, जे आपण शेणखत वापरतो ते, तो कुठलंही शेणखत किंवा गांडूळ खत तुम्ही आणलं असेल तर ते मिक्स करा आणि अर्धी माती आणि अर्ध खत लावा. म्हणजे सुरुवातीपासूनच झाडाला पोषण मिळत जाईल. आणि त्यानंतर जी माती असते ती 2-3 दिवसांनी एकदा आपल्याला अशी वर काढावी लागते, म्हणजे झाडाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळत जातं आणि झाड छान राहतं. तर पुढची गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे की ऊन. तर खूप जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्या घरात ऊनच येत नाही, आमच्या इथे बाल्कनीत ऊनच येत नाही, तर झाडं कसे वाढतील. तर असं नाही आहे झाडांना, हो पण झाडांना थोड्याशा तरी ऊनाची गरज असते. तुम्ही बघत असाल माझ्या इथे ही जी बाल्कनी आहे तर इथे समोर ही पूर्ण अशी बिल्डिंग आहे, तर इथून ऊन खूप कमी येतं. म्हणजे जवळपास 3 ते 4 दरम्यानचं जे थोडंसं ऊन असतं 1/2 तासाचं ते ऊन मिळतं झाडांना. सकाळचं ऊन अजिबातच मिळत नाही पण तरी पण झाडं व्यवस्थित वाढतात. तर याचं कारण आहे की तुम्ही कुठली झाडं लावताय, कुठल्या पोर्शनमध्ये कुठली झाडं लावताय, कुठल्या प्रकारची झाडं लावताय ही पण महत्त्वाची आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की आपण इनडोरसाठी कुठली झाडं लावायची आहेत, पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ऊन सगळ्याच झाडांना महत्त्वाचं नसतं. थोडंसं जरी ऊन मिळालं झाडांना तरी ते पुरेसं असतं. आणखीन सगळ्यात महत्त्वाची नेक्स्ट गोष्ट असते ती म्हणजे खतं. तर आपण काय करतो, झाडं आणले लावली की फक्त दे दनादन त्याला नुसतं पाणी टाकत राहतो बस. त्यांना आपण जसं खातो रोज, आपण भाजी पोळी चपातीच खातो का, आपल्याला दुसऱ्या व्हिटॅमिन्सची पण गरज असते, प्रोटीन्सची गरज असते, तर तसं झाडांना सुद्धा त्या गोष्टींची गरज असते. तर झाडांना मध्ये मध्ये काही खतांची खूप गरज असते. आता माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे खतं आहेत. मी त्या खत आता मी ह्या खतांचं सगळं सांगत नाही बसणार, कारण जर प्रत्येक खताचं मी सांगत राहिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुम्हाला आवडत असेल की मी कुठले कुठले खतं वापरते हे सांगू, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी खतांचा एक पूर्ण असा व्यवस्थित छान व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणेन. तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे तरी की काय काय खतं आहेत जी रेग्युलर, शेणखत तर बेसिक खत आहे, त्यानंतर गांडूळ खत आहे, पोटॅश लागतं झाडांना, त्यानंतर असे भरपूर आहेत, नीम खत असतं, खूप सारे खतं असतात. तुम्ही आपल्या नॉर्मल काय बोलतात ते नर्सरीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खतं मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठल्या झाडासाठी कुठलं खत आणि किती टाकायचं आहे. तर शेणखताचं असं ॲज सच काही प्रमाण नाही आहे. तुम्ही थोडं शेणखत थोड्या दिवसांच्या अंतरावर टाकू शकता. सध्या गर्मी आहे तर थंडावा येण्यासाठी झाडांना नक्की शेणखत टाका. तर असं खताच्या बाबतीत होतं. तर खतांचा पण नक्की वापर करा, मी पण वापर करते म्हणून झाडं असे छान ग्रीन दिसतात. आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या घरामध्ये इनडोरमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे झाडं लावू शकता. इनडोर म्हणजे एकदम पण आतमध्ये झाडं नाही लावायचे, थोडासा झाडं थोडासा जरी प्रकाश आला तरी त्यांना पुरेसा होतो असं पाहिजे. आता माझी ही जी गॅलरी आहे ही 1.5 फुटाचीच गॅलरी आहे, खूप जास्त मोठी गॅलरी नाही आहे, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे सेटिंग्स करून मी झाडं लावले. तुम्ही बघू शकता असे हँगिंगचे प्रकार मिळतात आजकाल, असे अडकवायचे कुंड्या अडकवायचे प्रकार मिळतात. त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी असते. आता भरपूर व्हरायटीच्या कुंड्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होते की वेगवेगळ्या प्रकारे आपण छोट्या जागेत कशाप्रकारे झाडं लावू शकतो. तर आता मी तुम्हाला सांगते, पहिलं जे खूप म्हणजे बोलतात ना सर्रास सगळीकडे पटकन वाढतं असं झाड म्हणजे मनी प्लांट. ते बघा, हे मनी प्लांट आहे. मनी प्लांट आपण लावू शकतो इनडोर. मनी प्लांटमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत माझ्याकडे. हे आहे व्हेरिगेटेड मनी प्लांट. त्याच्यानंतर ह्याला म्हणतात, हा बघा हा जो मनी प्लांट आहे याला म्हणतात गोल्डन पोथोस म्हणतात याला, मनी प्लांटला.
त्याच्यानंतर आणखीन एक वेगम आणि प्लँट अशा प्रकारचे पानं असतात की ज्याच्यामध्ये जास्त व्हाईट म्हणजे मिक्सिंग येतं व्हाईट, तर हे वेरीगेटेड मनी प्लँट आहे जिथे मिक्सिंग असतं पानांचं. तर असे 4-5 प्रकारचे मनी प्लँट्स आहेत माझ्याकडे आणि मनी प्लँट्स खूप इझिली छान वाढतं. त्याच्या देठापासून तोडून तोडून आपण खूप सारा बंच तयार करू शकतो मनी प्लँटचा आणि ग्रीनरी खूप जास्त दिसते कारण त्याला पानांचा व्हॉल्यूम खूप जास्त असतो, त्याच्यामुळे ग्रीनरी खूप छान दिसते ती. त्याच्यानंतर नेक्स्ट मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे हे स्पायडर प्लँट. बघा अशा प्रकारे हे स्पायडर प्लँट आहे, तर हे पण खूप छान वाढतं इनडोर. त्याच्या बाजूला जे आहे ते त्याला ॲस्पॅरिगस म्हणतात, तर हे पण खूप छान वाढतं. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे हे फर्न प्लांट आहे, याला फर्न म्हणतात. हे पण खूप छान बुशी होतं, जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पावसाळ्यामध्ये हे झाड खूप छान बुशी होतं आणि एकदम ग्रीन दिसतं मस्त. तर असे हे मी सगळे नर्सरीमधूनच आणलेले झाड आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे आहे स्नेक प्लांट. तर या स्नेक प्लांटमध्ये सुद्धा दोन व्हरायटी आहे, तुम्ही बाजूबाजूलाच बघत असाल. हा एक आहे, ह्याच्यामध्ये पानाला साईडला येल्लो कलर आहे, मध्ये ग्रीन कलर आहे, आणि हा असा प्लेन आहे स्नेक प्लांट. तर बाकीचे जे सगळे आहेत ना, ती माझ्याकडे थोडीफार फुलांची झाडं आहेत, म्हणजे जास्वंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे पाम ट्री. हे खूप जुनं पाम ट्री आहे माझं, आता ते खूप वाढलं आहे, त्याला भरपूर बेस लागतो खाली मोठा. तर हे पाम ट्री आहे. तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की ही सगळी जी झाडं आहेत ती ऑक्सिजन रिलीजिंग झाडं आहेत. ही खूप जास्तीत जास्त ऑक्सिजन रिलीज करतात. तुम्ही जर गुगलवर पण सर्च केलं तर तुम्हाला कळेल की स्पायडर प्लांट, स्नेक प्लांट, पाम ट्री या सगळ्या हे सगळे जे झाडं आहेत ते जास्तीत जास्त ऑक्सिजन देतात. त्याच्यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना ते जास्तीत जास्त प्युअर व्हायला मदत होते. तर अशी ही झाडं आहेत की जे आपण इनडोरला जास्तीत जास्त लावू शकतो. असा हा आजचा झाडांचा व्हिडिओ होता, छोटासा. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात ज्या भरपूर जणांना माहिती नसतात, माझ्या मैत्रिणींना दादांना माहिती नसतील, तर त्यांच्यासाठी ही छोटीशी माहिती होती झाडांची. तुम्हाला आणखीन याच्याबद्दलचे बरेचसे प्रश्न असतीलच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे मी वेगळे व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला हवं असेल तर. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.